मुलाकात कर रही थी, ऐसी हमारी अपेक्षा थी। हमारे कोऑर्डिनेटर हर्षल जी ने आज वो बैठक हमारी सबकी करा के दी और मुख्य प्रवक्ता अरविंद सावंत जी भी साथ में थे और सभी अभी प्रवक्ता ने आदरणीय पक्ष प्रमुख जी को जो हमारे क्षेत्र में जो काम कर रहे हैं उस चीज़ की सब चीज़ को अवगत कराने का काम किया और उनका भी मार्गदर्शन लेके क्या हालात है, क्या परिस्थिति है और किस तरह से इसको हमने सामना करना चाहिए, ये भी मार्गदर्शन उनसे लेने का काम। उद्धव जी ने क्या कहा? अब ये सब फ्रंट यहाँ ऑनलाइन बात की होती है ना, लेकिन उद्धव जी ने हमारी सराहना की कि ऐसे मजबूती से हमारे सब प्रवक्ता अपने स्तर के ऊपर काम कर रहे हैं, इसमें क्या मुद्दे लेना चाहिए क्या नहीं लेना चाहिए, आपस में आप लोग सब बैठिए बात करिए और पूरी ताकत से पार्टी की भूमिका लोगों तक रखने का काम करें, ऐसे उन्होंने हमको सूचना दी। राहुल साहब से क्या बात की? आज प्रवक्त्यांची बैठक होती, अर्थात संजय राऊत साहेबांच्याबद्दल तर पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे आदरणीय पक्ष प्रमुखांच्या जी प्रवक्त्यांची बैठक होती त्यामध्ये निश्चितपणे पूर्ण ताकदीने आम्ही राऊत साहेबांबरोबर आहोत हे आजच नाही अगोदर देखील सांगितले। जसे आज मैंने कहा कि वो प्रवक्ता रहे और साथ ही साथ में उनके साथ अरविंद सावंत जी भी मुख्य प्रवक्ता है, तो सब प्रवक्तों की बैठक थी, जरूर कमी तो उनके बारे में होगी और उनकी तो मैंने जैसे पहले भी कहा था कि कोई कह रहा था कि उनकी जगह कौन भरेगा, उनकी जगह कोई भर ही नहीं सकती, संजय राउत जी है, लेकिन जो बाकी जवाबदारी हमारे सब लोगों के प्रति है उस दृष्टिकोण से हम अपनी दायित्व पूरी करने की कोशिश पार्टी का ये स्टैंड है कि राउत साहब को बताया जा रहा है, फ्रेम किया जा रहा है, गूगल पेपर्स दिए गए ईडी के जरिए, ये सब चीज़ें पार्टी के प्लेटफॉर्म पे कहा है और मुझे लगता है मैं कहने से ज़्यादा अब लोग कह रहे हैं और क्योंकि ये न्यायालयीन प्रक्रिया है उसके बारे में हम जरूर न्यायालय से लड़ेंगे पूरी ताकत के साथ, आदरणीय राव जी के साथ न्यायालयीन लड़ाई में हम लोग साथ देंगे। बैठक होती है, आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे सत्तानाट्य झाल्यानंतर आदरणीय पक्ष प्रमुखांशी सर्व प्रवक्त्यांची इच्छा होती की भेटावं बोलावं आणि सध्याची राजकीय परिस्थितीबद्दल पण देखील त्यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि आज आदरणीय पक्षप्रमुखांनी आमच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक घेण्यात आली, कुठच्या प्रवक्त्यांनी काय चर्चा करतायत किंवा काय करतायत ही माहिती त्यांनी आमच्याकडनं गेली आणि त्यांचं मार्गदर्शन देखील आज आमच्या सर्व प्रवक्त्यांना झालेलं आहे। नक्कीच सकारात्मक आहे आणि आपण जर पाहिलं असेल की हेच अपेक्षा आहे की घटनेने दिलेला जो अधिकार आहे त्यातून पक्ष चालत असतो आणि तेच घटनाच्या वरतीच ह्या संपूर्ण निकाल हा अवलंबून आहे आणि आज जर तुम्ही जर बघितलं तर ओरल जे न्यायालयाने ज्या गोष्टी संभाषणाच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत ते सकारात्मक आहे असं आम्हाला वाटते आणि याच भावनेतून ही जर सुनावणी जर झाली आणि याच्यावरती या याचिकावरती जर लोकशाहीला धरून जर या हा निर्णय जर झाला तर निश्चितपणे लोकशाही जिवंत आहे आणि त्यातून घटनेने दिलेल्या अधिकारामध्येच आज राजकीय पक्ष म्हणून ही वेळ आमच्यावर आली पण उद्या ही सर्वसामान्यावरती पण येऊ शकते, निवड पक्षावरती नाही तर व्यक्तीवरती पण येऊ शकते, ती येता कामाने त्या दृष्टिकोनातून देखील या निकालाकडे आम्ही पाहतोय। भाऊ केदार दिघेंवर काल गुन्हा दाखल झाला, मला माहिती नाही, मी पुण्याला होतो। त्याचबरोबर तेजस ठाकरे यांच्या राजकारणातले इंटरव्ह्यूची चर्चा सध्या सुरू आहे, काय या संदर्भात? मलाही त्या बाबतीतली माहिती नाही आहे, तेजसची माझी काही वैयक्तिक या विषयावरती बोललंही झालं नाही, भेटी झाला नाही आणि मला वाटते तो पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरती आहे, परंतु एक नक्कीच आहे की तेजससारखा कार्यकर्ता तेजसने जे केलेलं कार्य आणि काम जे पाहता ते नेहमीच संघटनात्मक नाही पण एक चळवळ म्हणून घेऊन नेहमीच त्यांनी मदत करण्याचं काम प्रत्येक स्तरावरती केलेलं आहे, पण त्यांचा क्षेत्र हा वेगळा आहे, राजकारण नाही। राजकारणामध्ये आपण पाहता की आदित्यजी मोठ्या उत्साहाने जिद्दीने आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत। उद्या गाडीवर काल हल्ला झाला होता, मैंने कहा की आज सभी